नमस्कार, माझं नाव प्रवीण साहेबराव रसा, राहणार आयरगाव, मुक्काम पोस्ट आयरगाव, तालुका निपाड, जिल्हा नाशिक। काय काम चालू आहे सर? हे रोपाला पाणी मारण्याचं काम चालू आहे, कांदे लागण चालू आहे, त्याच्यामुळं ते टाईट येत आहे थोडंसं। पाणी कावर मारलं जातं ते थोडंसं लुसलुशीत व्हायला जमीन, म्हणजे नरम येतं उपटायला, खुरटत नाही, जेणेकरून हे होत नाही, त्याच्यामुळं ते पाणी मारावं लागतं। कोणती व्हरायटी? येलोरोय। उन्हाळा? उन्हाळा, उन्हाळा। किती किलो टाकलं होतं? हे 7 किलो टाकलं होतं पोळं। आणि याच्यात किती कांदे लागतील? याच्यामध्ये साधारणपणे 2 एकरच्या वरती जाईल। 2 एकरच्या? हो, आता 1 एकर होत आलं आहे, अजून शिल्लक आहे। याच्यात काय अडचण आली रोपामध्ये? याच्यामध्ये पाऊस आल्यानंतर आहे ना, थोडंसं हे झालं होतं, धुकं आलं होतं आणि मव्याचं थोडंसं जाणवलं होतं। डेलिगेट आणि बेनिवा 1-1 स्प्रे टाकला होता वेगवेगळा। कशासाठी टाकला होता? हे थ्रिप्स होतं आणि थोडंसं असे आडवी पडत होते, पात आडवी पडत होती, त्याच्यासाठी काय टाकली? अँट्राकॉल आणि संचार फ्रुटी असे दोन स्प्रे केले होते। पात आडवी पडायची म्हणून? हां, पात आडवी पडायची म्हणून। त्याच्यानंतर व्यवस्थित रिझल्ट भेटला? मग हे काय तुमच्या समोराचे व्यवस्थित आहे रिझल्ट? या रोपाच्या वाढीसाठी काय टाकलं होतं? रोप खूप वाढलेलं दिसते एकदम व्यवस्थित। पहिल्यांदा जर्मिनेटर टाकलं होतं आणि DAP टाकलं होतं नंतर दुसऱ्या भरणीला। त्याच्यानंतर एकदम व्यवस्थित वाढली? हां, व्यवस्थित वाढ भेटली। आता कांदे लागण चालू सुरू आहे? हां, कांदे लागण सुरू आहे। किती रोप उपटले जाते? आता 1 दिवसामध्ये 15 वाफे उपटले।